हेलो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आई होप यू ऑल आर फाइन। टुडे वी आर गोइंग टू सी वन ऑफ द एक्टिविटी ऑफ पेज 6 एंड एक्टिविटी नंबर 8 इज ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट्स। ओके, सो व्हाट वी हैव टू डू हियर, चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स टू मेक अ लिस्ट। ट्राई टू लिस्ट एज मेनी आइटम्स एज पॉसिबल विद इन 2 मिनट्स। व्हाट यू हॅव टू डू हियर, इथे तुम्हाला काही टॉपिक्स दिलेले आहेत आणि त्या टॉपिकचे तुम्हाला काय करायचे, संदर्भात यादी बनवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला वेळ आहे विद इन 2 मिनिट्स। आता हे वर्गामध्ये आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो असतो, वी कुड हॅव कंडक्टेड इट रिअली वेल इन क्लासरूम, बट नाव इट्स नॉट पॉसिबल फॉर अस। सो ॲट होम, घरी तुम्हाला काय करायचं आहे बघा, की घरी तुम्हाला हे प्रत्येक एक एक टॉपिक घ्यायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला जेवढे काही शब्द लिहिता येतील विदिन 2 मिनिट्स 2 मिनिटामध्ये तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत। थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम, ओके, व्हॉट थिंग्स अँड पीपल डू वी सी इन द क्लासरूम्स, यू कॅन मेक द लिस्ट। ॲज अन एक्झाम्पल आय विल गिव्ह यू टीचर, स्टुडंट, बेंच, ब्लॅकबोर्ड, विंडो, बुक्स, नोटबुक्स, दीज वर्ड्स विल कम हियर। सेकंड टॉपिक इज दॅट थिंग्स यू मे see in the kitchen, at home in kitchen you can see many things like pot, then gas, then water tank, all these things you will see, you have to make the list here. Third point is here, things you may need on a picnic, when you are going for picnic at that time what things do you take along with you, you have to make the list of it. Picnic म्हणजे सहलीला जाताना। Things we cannot see, ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही, लाईक एअर वी कांट सी, ओके, सो दॅट इज रिटन हियर। गेम्स यू लाईक, तुम्हाला आवडणारे खेळ यू कॅन राईट हियर। वर्ड्स बिगिनिंग विथ सी, विथ लेटर सी, यू कॅन राईट मेनी वर्ड्स विद इन 2 मिनिट्स, ओके। व्हाईट थिंग्स, ॲक्शन्स यू कॅन डू विथ युअर हँड्स, यू कॅन डू शेकिंग, दॅन रेझिंग, ओके, these words will come here, so you have to write down action words. And last point is there, things you see at a railway station, which things do you see at the railway station, you can see rail, platform, all these things you have to write. You have to take 2 minutes for each of the topic and think over it and write down. On page you will see some of the examples written here. B question is also there. Now put the words in your list in alphabetical order. प्रत्येक यादीमध्ये जे शब्द आहेत ते शब्द पुन्हा आपल्याला काय करायचे, ABCDच्या क्रमाने लावायचे, ओके। सी क्वेश्चन इज देअर, कम्पेअर युअर लिस्ट, ट्राय टू डिस्क्राईब द आयटम्स इन युअर लिस्ट, मेन्शन देअर शेप, साईज, कलर, नंबर, एक्सेट्रा अँड राईट मीनिंगफुल फ्रेजेस, ओके। सो यू जस्ट सॉल्व क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन ए अँड क्वेश्चन बी, देन वी विल थिंक ओवर इट अबाउट द नेक्स्ट वन। आफ्टर दॅट देर इज ॲक्टिव्हिटी नंबर 9, हियर यू हॅव टू कम्प्लीट द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक यूजिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड, ओके। ग्रीन फील्ड इज हियर, इट इज अ ग्रीन फील्ड अँड दीज आर द स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्सेस, यू आर, सी इज, दे आर, ही इज, आय एम, वी आर आणि यू आर। यू आर इन ग्रुप बी अँड अन एक्झाम्पल आय विल गिव्ह यू, सी इज आवर टीचर, दे आर देअर नेबर्स, ओके, नेबर इज देअर, दे आर इन देअर ग्रुप, ओके, ही इज हिज फादर। इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट द सेंटेन्सेस। इन क्वेश्चन 8, प्रश्न 8 तुम्हाला काय करायचं आहे बघा, ॲक्टिव्हिटी 8 तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू मेक द लिस्ट टॉपिक वाईज, ओके। हाऊ मेनी टॉपिक्स आर देअर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, and 9। दिस ॲक्टिव्हिटी हॅज टू बी डन विदाऊट लुकिंग इन युअर बुक्स, पुस्तकामध्ये न पाहता टॉपिकचं नाव लिहून घ्यायचं आणि 2 मिनिटाचा वेळ लावायचा, अँड विद इन 2 मिनिट्स यू हॅव टू राईट डाऊन ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द गिवन टॉपिक। इन क्वेश्चन 9, इन ॲक्टिव्हिटी 9, यू हॅव टू कम्प्लीट द सेंटेन्सेस, ओके, अँड इफ पॉसिबल फॉर यू क्वेश्चन ॲक्टिव्हिटी 8 क्वेश्चन बी सी यू कॅन सॉल्व ॲट होम। सो व्हॉट इज युअर होमवर्क, यू हॅव टू मेक द लिस्ट टॉपिक वाईज अँड यू हॅव टू कम्प्लीट द सेंटेन्सेस विथ द ग्रीन फील्ड। बिगिनिंग्स आर गिवन देअर, एंडिंग्स आर गिवन देअर, ओनली यू हॅव टू मेक द सेंटेन्सेस बाय चूजिंग द करेक्ट
वर्ड्स और चूजिंग द करेक्ट फ्रेज टू मेक द सेंटेंस मीनिंगफुल. ओके, दिस स्टडी यू हैव टू कंप्लीट एट योर होम. ओके, बाय.